महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। कोरोना महामारीने सर्वांना उपासमारीची वेळ आणली आहे, कारण वाढता लॉकडाऊनमुळे भाजीपाला विक्रेता, न्हावी, कचरा जमा करणारे, रिक्षा चालक या सर्वांना उपासमारीची वेळ आली आहे, कारण यांना दररोज काही कमवलेल्या पैशांमधूनच आपले घर भागवावे लागते। आज गुरुवार रोजी गतिमान अपंग संस्थापक गणेश सोनवणे औरंगाबाद यांच्यामार्फत मुकुंदवाडी येथे कचरा वेचणाऱ्या महिला, वाम मार्ग करणाऱ्या महिलांना आज गुरुवार रोजी 3 दिवस किराणा किट पुरवण्यात येईल असे गणेश सोनवणे यांनी सांगितले। तरी सर्व गोरगरीब महिलांनी सरकारला एकच विनंती केली आहे की लॉकडाऊन कितीही लावा पण आम्हाला जीवनावश्यक वस्तू पुरवा व आमच्या या गल्लीमध्ये कोणीही येत नाही, कोणी दखलही घेत नाही। सरकारने घोषणा केली होती की 1 महिना किराणा पुरवणार, ही घोषणा फक्त कागदोपत्री राहिली आहे। आतापर्यंत या महिलांना ही योजना अद्याप मिळाली नाही। गतिमान अपंग संस्था औरंगाबाद यांच्यामार्फत 32 कुटुंबांना राशन किट वाटप करून ते 1 महिनाभर चालेल असे जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आल्या, त्यामध्ये गहू, डाळ, तेल इत्यादी वस्तू वाटप करण्यात आली। सीएनआय महाराष्ट्र न्यूजसाठी अमोल कोलते औरंगाबाद। नमस्ते, हे गणेश पाटील आहे, यांनी आमच्यासाठी खूप 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 मदत केलेली आहे, यांचे खूप आभार आहे आमच्यावर। आणि जेवढे गरीब लोक आहेत यांना यांच्यासाठी ते मदत करता आणि यांना राशनही दिलं त्यांना। कुणाला असे भरपूर लोकांना भेटले, काही 2-4 लोकांना भेटले नाही आणि यांच्यासाठी खूप मदत केली यांना, यांचा कोटी कोटी धन्यवाद बोलते मी। आणि तुमचे बार बार विनंती करून सांगते की तुम्ही गरीब लोकांसाठी मदत करा। आमच्यासाठी मदत करू राहिले, गरीब लोक इथे भरपूर राहतात, त्यांच्यासाठी मदत करू राहिले। आता लॉकडाऊन खुलूस तर यांना आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि राशन पण आम्हाला देणार आहे। इथे भरपूर असे गरीब लोक आहेत, त्यांना काही आंधळे आहेत, काही पांघळे आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हे मदत करतात आणि या आम्हाला जेवण पोचत करतात।